नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ असे म्हणतात, हात फिरे तिथे लक्ष्मी वसे। जेथे स्वच्छता असते तेथेच देवी लक्ष्मी वास्तव्य करते। घर साफ स्वच्छ व नीटनेटके ठेवणे हे सर्वांनाच आवडते। त्यासाठी स्त्रिया नेहमी हातात झाडू घेऊन तत्पर राहतात। परंतु कधी कधी आपण काही चांगले करायला जातो व त्यातून काहीतरी वाईट व त्रास आपल्याला मिळतो। घर नेहमी स्वच्छ राहावे यासाठी घरातील महिला कधीही हातात झाडू घेऊन तयार असतात। परंतु घरात कोणत्याही वेळी झाडू मारू नये। झाडू मारण्याचे काही नियम आहेत। घर स्वच्छ असेल तर तेथे देवी लक्ष्मी निवास करते। परंतु जर कोणत्याही चुकीच्या वेळी घरात झाडझूड केली तर देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते। यामुळे आपले संपूर्ण घर बर्बाद होऊ शकते। यामुळे आपल्या घरात दुर्भाग्य वास करते। शास्त्रांमध्ये झाडू मारण्याविषयी काही नियम सांगितलेले आहेत। असे म्हणतात की सकाळी उठल्यावर लगेच झाडू मारून घर स्वच्छ करावे व घरातील नकारात्मकता बाहेर काढावी। परंतु संध्याकाळी सूर्यास्तानंतर कधीही घरात झाडू मारू नये। घरात झाडू मारताना स्त्रियांनी जर काही गोष्टींकडे लक्ष दिले व काही नियमांचे पालन केले तर आपल्या घरात कधीही अडचणी व बाधा येणार नाहीत। तसे तर शास्त्रांमध्ये झाडू मारण्याचा शुभ मुहूर्त हा पहाटे 4 ते 5 या वेळेत सांगितलेला आहे। याच वेळेला आपण ब्रह्ममुहूर्त म्हणतो। याचे कारण असे आहे की यावेळी आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा व दैवी शक्ती वावरत असतात। यावेळी झाडू मारल्यास आपल्या घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वेगाने पसरते। त्याशिवाय यावेळी झाडू मारल्याने आपल्या घरातील दारिद्र्य नाहीसे होते आणि घरातील सर्व अडचणी निघून जातात। पहाटे 4 ते 5 या वेळेला गुप्त वेळ असेही म्हटले जाते। यावेळी झाडझूड केल्यास देवी लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होते, कारण देवी लक्ष्मी त्याच ठिकाणी प्रवेश करते जेथे स्वच्छता असते। म्हणून देवीच्या आगमनापूर्वी जर तुम्ही तुमचे घर झाडून स्वच्छ केले तर देवी प्रसन्न मनाने आपल्या घरामध्ये प्रवेश करते। यावेळी ज्या महिला व पुरुष झाडझूड करतात देवी लक्ष्मी त्यांच्यावर नेहमी वरदहस्त ठेवते आणि अशा व्यक्तीला कधीही धनाची कमतरता भासत नाही। म्हणून ब्रह्ममुहूर्तावर झाडझूड करणे खूप शुभ असते। जर ब्रह्ममुहूर्ताला घरात झाडझूड करणे शक्य नसेल तर कमीत कमी सूर्योदयापूर्वी घरात झाडझूड नक्की करावे। परंतु कधीही सूर्यास्तानंतर घरामध्ये झाडझूड करू नये, कारण संध्याकाळची वेळ ही देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि यावेळी जर आपण घरामध्ये झाडू मारला तर देवी घरात प्रवेश न करता निघून जाते व यामुळे आपल्याला दारिद्र्य येते। म्हणून कधीही सूर्यास्तानंतर घरात झाडझूड करू नये। तसेच मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरातील झाडू कुठे ठेवता? कारण या चुका जर तुम्ही करत असाल याचा परिणाम तुमच्या जीवनावर होत असतो, म्हणून या चुका अजिबात करू नका। मित्र हो, झाडूला लक्ष्मी मातेचे रूप मानले जाते। म्हणून जेव्हा पण आपण नवीन झाडू आणतो तेव्हा त्याचे पूजन करतो, कारण ही झाडूच असते जी आपल्या घरातून कचऱ्यासोबतच नकारात्मकता वाईट शक्ती बाहेर टाकत असते। मित्र हो, या झाडूमुळेच आपल्या घरात लक्ष्मीचे आगमन होते।
कारण झाडू आपल्या घराला स्वच्छ करण्याचे काम करत असते। तर मित्रहो, या झाडू संबंधी काही नियम आहेत, त्याचे पालन आपण कटाक्षाने करायला हवे। मित्रहो, बरेच जण झाडू बेडखाली पलंगाखाली ठेवतात, ही सर्वात मोठी चूक आहे। पलंगाखाली झाडू चुकून सुद्धा ठेवू नये। जिथे चप्पल बूट ठेवतो तिथे सुद्धा काही लोक झाडू उभी करून ठेवतात किंवा झोपून ठेवतात। मित्रहो, ही सुद्धा चूक अजिबात करायला नाही पाहिजे। पलंगाखाली चपलांच्या बाजूला पुसण्याचे कापड अशा ठिकाणी झाडू ठेवू नका। झाडू अशा जागेवर ठेवा जिथे स्वच्छता आहे आणि बाहेरील व्यक्ती घरात आल्यावर ती झाडू त्याला दिसता कामा नये। घरातील सदस्यांचे चुकून सुद्धा झाडूला पाय लागता कामा नये याची काळजी घ्या। मित्रहो, झाडू कधीही उभी करून ठेवू नये, म्हणजेच भिंतीला टेकून झाडू उभी करून ठेवू नये। झाडू नेहमी झोपून आडवी करून ठेवायची असते। कपाट आणि भिंतीच्या गॅपमध्ये किंवा त्याच्या मागे सुद्धा झाडू ठेवू नये। झाडू तुम्ही सोफ्याखाली ठेवू शकता किंवा अन्य घरातील ठिकाणी ठेवू शकता। मित्रहो, बरेच लोक कचरा काढतात आणि जमा झालेला कचरा एका बाजूला सारून त्यावरच झाडू ठेवून दुसऱ्या कामाला लागतात। मित्रहो, कचऱ्यासोबत झाडू कधीच ठेवू नका। कचऱ्याच्या डब्यासोबतच झाडू ठेवू नये। लक्ष्मीचे स्वरूप त्या झाडूला मानले जाते। झाडू उभी ठेवू नका, बेड खाली ठेवू नका, कपाटाला किंवा तिजोरीला लागून झाडू ठेवू नका। तर मित्रांनो, सांगितलेल्या गोष्टी अवश्य लक्षात घ्या आणि आजवर या चुका करत असाल तर इथून पुढे त्या चुका टाळा। तुमच्या घरात लक्ष्मीचे आगमन झाल्याशिवाय राहणार नाही। या गोष्टींचे पालन केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जेचा नाश होऊन घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल। तर मित्रहो, ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। तसेच आपल्या गॉड इज ग्रेट या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा। धन्यवाद।